मला आपल्याला सांगायचं आहे की आज सुप्रीम कोर्टानं कुठलाही खटला नसताना या घटनेची सो मोठं दखल घेत त्यांनी पंतप्रधानांचे कान उघडलेले. त्या महिला सदस्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना हा मुद्दा तिथे 5 मिनिटं उपस्थित करून द्यायची विनंती केली. अध्यक्षांनी तुम्ही कुठल्या नियमांकडे आलाय वगैरे असं विचारलं. मला आपल्याला सांगायचंय की आज सुप्रीम कोर्टानं कुठलाही खटला नसताना या घटनेची सो मोठं दखल घेत त्यांनी पंतप्रधानांचे कान उघडलेले. त्यानंतर पंतप्रधानांना 2.5 महिन्यानंतर बोलावं लागलं. आज जर सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला सो मोठं या घटनेची दखल घ्याविषयी वाटली तर आज विधानसभेच्या अध्यक्षांना आमच्या महिला सदस्यांना 2 मिनिटं हा प्रश्न उपस्थित करायला काय अडचण होती. त्यामुळे या घटनेचा या सर्वांच्या महिला सदस्यांच्या बरोबर आम्ही सर्व निषेध करतो. दुसरा मुद्दा, ही घटना 4 मेच्या सुमारास घडलेली आहे. या घटनेची माहिती ही सगळी केंद्रीय गृहमंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयामध्ये गेली. पंतप्रधानांचा आंतरराष्ट्रीय महत्वाचा दौरा होता. पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी ताबडतोब इंटरनेट बंद केलं. ही माहिती कुठे बाहेर जाऊ नये त्यामुळे ही घटना कुणाला कळली नाही. 2.5 महिन्यानंतर त्यावर आता FIR झालेला आहे. कुणीतरी ती क्लिप बाहेर आणली आणि आपल्या सर्वांना दाखवली. खरं म्हणजे मीडियाचं अभिनंदन केलं पाहिजे. याचं आम्हाला कळलं नसतं काय झालं ते. दडपून टाकायचा प्रयत्न मोदी सरकारकडून केला गेला. 2.5 महिने मोदीने एक अवाक्षरी याबद्दल काढले गेलं नाही. आणि सुप्रीम कोर्टाच्या स्ट्रिक्चर नंतर काल पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मोदी काहीतरी बोललेले आहेत. पण अजूनही संसदेमध्ये या विषयावर चर्चा झालेली नाही. आमची मागणी आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या प्रश्नावर चर्चा झालीच पाहिजे.